नमस्कार, मी कल्याणी सावंत पाटील. तुम्ही पाहत आहात स्पीड न्यूज लाईव्ह 24. रणसंग्राम या शो मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रणसंग्राम या शो मध्ये आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी संताजी बाबा घोरपडे हे आहेत. एक सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत आणि आजपर्यंत बरेचसे सामाजिक कार्य त्यांनी केलेले आहेत. कोविड-19 काळात आपण सगळे घरी होतो, लॉकडाऊन मध्ये होतो, पण त्यामध्ये त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचं कोविड सेंटर उभा केलं आणि त्या कोविड सेंटरमध्ये स्वतः अहोरात्र मेहनत घेऊन लोकांची सेवा करून त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एक अशी अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारे मदत केली आहे. आणि ते स्वतः सुद्धा कोरोना बाधित होते, पण त्या कोरोनाला मात देऊन ते पुढे गेले आणि सुखरूप त्यातून बाहेर आले. सर, पहिल्यांदा तर मी आपलं तुमच्या या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्ते मॅडम, आपण येथे बोलल्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे. स्पीड न्यूज. सर, तुम्ही बऱ्याच प्रकारचं सामाजिक कार्य केलंय. खरं तर मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल, कारण की कोविड-19 काळात हे अशा प्रकारचं कार्य करणं खूप अवघड म्हटलं तरी चालेल. आणि तुम्हाला कोरोना झाला होता तरी पण तुम्ही अहोरात्र लोकांची सेवा केली. त्याचबरोबर कोरोना यायच्या आधीची जी परिस्थिती होती ती थोडी वेगळी होती. म्हणजे इम्युनिटी पॉवर जी असते ती खूप इम्पॉर्टंट असते, आणि आत्ताची जी कोरोना होऊन गेल्यानंतर जी इम्युनिटी पॉवर आहे ती थोडी वेगळी असेल कदाचित. मग याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवतो का? आता याच्यामध्ये फरक असा फार का नाही आहे. हा जो फरक आहे हा सगळा मानसिक फरक आहे. थोडाफार याच्यात फरक पडतो, आपल्याला इम्युनिटी पॉवर ही थोडीफार कमी येते, पण एवढी अशी फार काही कमी येत नाही. जर आपला आहार आणि जर औषध उपचार जर आपण व्यवस्थित घेतला असेल तर एवढा असा फारसा काय त्यात फरक जाणवत नाही. मग आता रिकवर आणि बरेचसे लोक याच्यात कशी होतात की भीतीपोटी हो आणि घाबरूनच त्यांची इम्युनिटी डाऊन येऊन जाते. हा, म्हणजे लोकांना कोविड-19 हे काय आहे माहितीये, पण इतकी भीती आहे ना की स्टार्टिंगला आता कसं होतं की कोविड झाला म्हटल्यावर लोक वाईट टाकायची, म्हणजे त्या लोकांना हात सुद्धा लावायला ती घाबरायची किंवा कुणाच्या घरी जायला सुद्धा घाबरायची. पण आता ह्या ज्या कोविड-19 जी भीती आहे ती खूप कमी होत चालली आहे. म्हणजे आता मला असं वाटतं की कोल्हापूरमध्ये जवळजवळ पेशंट सुद्धा खूप कमी होत चालले. आणि आता मग सध्या तुमच्या सेंटरची परिस्थिती कशी आहे? आता सेंटरची परिस्थिती बरी आहे. म्हणजे जे मागच्या 15 दिवसात जो फ्लो होता पेशंटचा तो आता पूर्णपणे कमी आलेला आहे. आता सेंटरला आमच्या इथं 15 ते 17 लोक आहेत. नाहीतर ह्याच्यापूर्वी आमच्याकडे हायेस्ट आमचा अकाउंट होता 168 अकाउंट होता, त्यानंतर 120 वगैरे असे पेशंट असायचे. आता जवळजवळ आता आपल्याकडे 15 पेशंट आहेत. आज 1-2 डिस्चार्ज झाले असते. आज मी गेलेलो नाहीये, काही कामानिमित्त मी गेलेलो नव्हतो, पण पेशंट बऱ्यापैकी आपल्या इथून एवढे चांगले रिकव्हर झाले की आमच्या इथं खूप चांगला त्यांना हे होता. त्यामुळे आता बरेचसे पेशंट रिकव्हर झालेले सुद्धा पेशंट असे येतात आणि स्वयंसेवा म्हणून तिथे काही ना काहीतरी मदत करत राहतात. म्हणजे त्यांचं एकमेकाशी बॉन्डिंग चांगलं निर्माण तयार झालं तिथे. सर, जेव्हा तुम्हाला कोरोना झाला होता, तुम्ही कोरोना बाधित झाला होता, तेव्हा तुम्हाला काही वीकनेस जाणवले होते का की आपण बरे होईल की नाही, असे एक म्हणजे धडपड होती का मनात किंवा भीती होती का की आपण बरे होणार की नाही? बरं होणार तर मला 100% खात्री होती. तसे डॉक्टर्स पण आमच्याकडे होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे एक मला ओढ होती की परत एकदा सेंटरमध्ये जाऊन कधी एकदा बसतोय आणि तिथे परत सगळीकडे लक्ष कधी देतोय मी, ही एक मला सगळ्यात मोठी ओढ होती. त्यामुळे मी डॉक्टरांना रोज विचारायचो कधी माझ्या हाताली सुई करताय, अजून किती दिवस तुमच्याकडे थांबावं लागेल. मी ज्यावेळी 7 दिवसाचा कोर्स पूर्ण झाला औषधाचा, 7 ते 8 दिवसाचा, त्यानंतर मग मी शिफ्ट झालो आणि कोरोना सेंटरमध्ये आमच्या जाऊन तिथंच मी राहिलो. पण माझ्यावरती हॉस्पिटलाइज होण्यामागचं कारण फक्त एकच होतं की मला व्हायरल इन्फेक्शन खूपच झालं होतं. म्हणजे माझा कफ होता, थोडा सिटी स्कोर जास्त होता, त्यामुळे मला तिथं हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. बऱ्याच लोकांच्या मनात एक अजूनही भीती आहे की मला कोरोना झाला तर माझ्या फॅमिलीला सुद्धा होईल, आणि जर सपोज आपण ऍडमिट झालो तर 14 दिवस आपण कुणाला भेटू नाही शकत, कुणाला हात नाही लावू शकत, आणि जेवणाचे डबे सुद्धा सेपरेट असतात. आणि त्यामध्ये ऍडमिट झाल्यावर आपल्याला एकट असं जाणवतं आणि त्यावेळी ते एकदम असे अलोन फील करतात आणि त्यांना असं वाटतं की आता सगळं संपलंय. कारण की एकटं राहणं, कारण की ऍडमिट झाल्यावर एखाद्या पेशंटला कोणतरी एक सोबतीला असतंच, पण त्यांना एक सकारात्मकता देणं खूप महत्वाचं असतं. मग तशी सकारात्मकता तुम्ही कशी त्यापर्यंत पोहोचवली? आमच्या इथं कोविड सेंटरला एवढं आनंदाचं आणि हसत खेळत वातावरण होतं की आम्ही कुठल्याही पेशंटला असं जाणवून दिलं नाही की बाबा हा पेशंट आहे म्हणून. आम्ही त्याच्याजवळ कुठलीही गोष्ट असू दे, त्यांनी साधी जरी हात मारली तरी आम्ही त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी बोलणे, तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे, कधी त्यांना थोडंसं तिथून बाहेर येऊन आणि थोडंसं त्या वरांड्यात बसावं वाटलं तर आम्ही त्यांना थोडंसं आणून तिथं वाऱ्याला बसत होतो. म्हणजे अशी कुठलीही त्यांना उणीव भाजून दिली नाही की आपण इथे एकटा आहे, आपल्याजवळ कोणी नातेवाईक नाही आहेत, किंवा आपण आता इथं कसं करणार, किंवा त्यांना काही वयस्कर लोक होते त्यांना बाथरूमला जाण्यासाठी, किंवा त्यांना धरणं आता कोण मला धरणार, आम्ही सगळे त्यांना धरत होतो.
आणि काही जे पेशंटचे नातेवाईक होते मग त्यांच्या घरचा डबा सुद्धा ते आणून देत होते, ते देखील आम्ही त्यांना ते देत होतो. म्हणजे जे काय होतं ते आम्ही हेल्दी द्यायचो. आम्हाला सर्वात मोठी मदत जी केली असेल ते डॉक्टर संगीता निंबाळकर मॅडम मोरया हॉस्पिटलच्या, आणि त्यांच्या बरोबरीनं डॉक्टर राजेश पाटील ज्यांची तब्येत बरी नव्हती, त्यांचं स्वतःचं ऑक्सिजन सॅच्युरेशन 70 झालं होतं, त्यांनी पण ती कधी असं आम्हाला हे करून दिलं नाही की ते स्वतः घरात बसून सुद्धा देखील हॉस्पिटलाइज असताना देखील त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. आणि या विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचं कोविड सेंटर उभा केलं, मग त्यावेळी कोणती तुम्हाला अडचण जाणवली का की आता काहीतरी समस्या आहेत उभा करताना किंवा उभा केल्यानंतर पेशंट्स बद्दल काही अशा अडचणी जाणवल्या का? पेशंट्स बाबतीत काही अडचणी आल्या नाहीत आम्हाला. आम्हाला फक्त अडचणी ज्या झाल्या कुठंच म्हणजे अशी काही अडचण आली नाही. आम्ही सुरुवातीलाच करताना थोडंसं घाबरलो होतो की एवढं मोठं सेंटर आपण उभा करतोय, मग बरेचसे असे लोक म्हणत होते बघा तुम्हाला कितपत जमणार आहे, कितपत तुम्हाला हे. मग शेवटी जे आम्ही ठरवलं, आमचा जो ग्रुप होता त्या सगळ्यांनी आम्ही ट्रस्ट मेंबर्सनी ठरवलं की आपण हे करायचंच आहे, आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण नाही उतरलं तर मग काय नंतर उतरून काय उपयोग नाही त्याचा. बरोबर. मग आम्ही जाऊन मोरया हॉस्पिटलला निंबाळकर मॅडमशी आम्ही चर्चा केली की मॅडम म्हणलं आम्ही अशा पद्धतीने चालू करतोय आपण वेळ द्याल का, तर त्या म्हणल्या माझी काही हरकत नाही म्हणल्या मी 100% वेळ देईन म्हणल्या. त्यानंतर आम्ही डॉक्टर आमच्या श्रविका पवार मॅडम आहेत ज्या आहार तज्ञ आहेत राजारामपुरीमध्ये, त्यांना भेटलो. मग त्यांनी पण आम्हाला आहाराच्या बाबतीत आम्ही सुरुवातीला सगळ्यांची माहिती घेतली कशा पद्धतीने आम्ही पेशंटना काय केलं पाहिजे, त्यांचा आहार कसा आम्ही केला पाहिजे, हे सगळे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. पण निंबाळकर मॅडमनी आणि श्रविका पवार मॅडमनी म्हणा राजेश पाटील सरांनी आतोनात आम्हाला मदत केली. नुसतं आम्ही सेंटर उभं केलं म्हणून सगळे नाही झालं, पण डॉक्टर्स लोकांची टीम त्यांचा नर्सिंग स्टाफ पण आम्हाला मिळाला, आम्ही पण काही नर्सिंग स्टाफ हायर केला, आणि सगळ्यांनी एकत्र मिळून म्हणजे महापालिकेचे आमचे आयुक्त साहेब होते मलिनाथ शेट्टी साहेब, आपले शेट्टी साहेबांनी पण आम्हाला खूप मॉरल सपोर्ट म्हणजे एवढा चांगला हे दिला की त्यांनी खूप मदत केली आम्हाला. सर मी असं पण ऐकलं की जवळजवळ 1000 पेशंट्सना तुम्ही त्यावेळी डबे पोहोचवलेत, म्हणजे अन्न वाटप करणं इतकं सोपं नाहीये ते पण कोरोनाच्या काळात, कारण की कोरोना कुणाला कधी होईल हे सांगता नाहीये. यावेळी तुम्हाला काय समस्या जाणवली का? त्यावेळेस आम्ही काय केलं होतं ज्या पेशंट्सना इथं हॉस्पिटल कोविड सेंटरला येण्यासारखे नव्हते आणि त्यांना झिरो सिम्प्टम्स होते, काहीच नव्हतं त्यांना, आणि त्यावेळेस मध्यंतरी काळात बेडसाठी खूप म्हणजे उणीव भाजत होती सगळीकडे, बेड्सच कुठं मिळत नव्हते, तर तशा पेशंट्सना आम्ही पूर्णपणे त्यांना आम्ही घरी जाऊन त्यांना ते एक आम्ही पॅकिंग तयार केलं होतं औषधांचं, मग त्या फॅबीफ्लू गोळ्या असतील किंवा काही हे असतील असे जे काय गव्हर्नमेंटने हे दिलेलं होतं ते आमच्या निंबाळकर मॅडमनी ते सगळं तयार करून आम्ही लोकांना घरोघरी जाऊन दिले. आणि त्याचबरोबर त्यांना काही लोकांच्या घरी अलगीकरण असल्यामुळं ज्यांचे नातेवाईक लहान मुलं हे दुसऱ्या पै पाहुण्याच्या जाऊन राहायचे, मग त्यांच्या घरात जेवणाची व्यवस्था नसायची, मग त्यावेळेस आम्ही काय करायचं त्यांना जेवण पण आम्ही पुरवायचं, मग त्यांना सांगायचं बाबा तुम्हाला लोकांना जेवण लागत असेल तर सांगा आम्ही जेवण पण देऊ. मग त्याचा आम्हाला उपयोग झाला ते श्रविका पवार मॅडमचा झाला, तिथं आम्ही तो आहार त्यांना विचारून देत होतो म्हणजे किती कार्बोहायड्रेट्स गेले पाहिजेत किंवा प्रोटीन किती गेलं पाहिजे, ते आम्ही सगळं आमच्या इथे घरी सगळं तयार करून आणि व्यवस्थित पॅकिंग करून आम्ही त्यांना ते पोहोचवतो. सर जेव्हा तुम्हाला कोरोना झाला तेव्हा तुम्हाला सुद्धा अडचणी आल्या असतील, म्हणजे त्यावेळी एक टाइम जो असतो तो तुम्हाला स्वतःसाठीच ठेवावा लागला असेल, कारण की परिवाराला सुद्धा टाइम देता आला नसेल कारण की होम क्वारंटाईन व्हावं लागतं. मग त्यावेळी तुम्हाला अडीअडचणी आल्या का की आता मला हे कार्य करायचंय पण मी आता करू शकत नाही कारण की मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आहे असं काही नाही, पण माझ्या बरोबर असणारे माझे जेवढे सहकारी होते सगळे सगळ्यांनी खूप मदत केली, म्हणजे त्यांनी अशी कधीही कुठलीही गोष्टीची अशी कमी पडून दिली नाही किंवा मी तिथं नाहीये म्हणून इथलं हे काम तटले किंवा इथलं हे राहिलेलं आहे ते असं कधी आम्हाला जाणवून दिलं नाही. तुम्ही एक आदर्श मानला जाता आणि आता कोविड सेंटरमध्ये अहोरात्र काम करणं लोकांची सेवा करणं ही सोपी गोष्ट मला सुद्धा नाही वाटत, आणि मग ह्या सगळ्या उपचार पद्धती कशा होत्या, म्हणजे आहार कशा प्रकारचा होता? आहार जसा म्हणजे पेशंटला गरजेचा आहे म्हणजे त्यांच्या तब्येतीनुसार ज्या पद्धतीनं त्यांना हे आहे त्या पद्धतीनं आहार हा दिला जायचा, म्हणजे जो त्यांच्यासाठी औषधाच्या हिशोबाने जेवढा पोषक आहार जो म्हणतो आपण त्या पद्धतीचा आहार दिला. पर्टिक्युलर किती दिवसाचा कोर्स म्हणजे त्यांच्या इम्युनिटी पॉवर डिपेंड असेल काहीतरी कसं असायचं, सगळ्यांना जो असायचा तो प्रोटीन इंटेकच जास्त असायचा बऱ्यापैकी, त्याचबरोबर त्याच्याला कार्बोहायड्रेट म्हणा सॅलेड म्हणा हे सगळं काय ह्या गोष्टी दिल्या जायच्या. सर अगदी महत्वाची गोष्ट मला सांगायची की तुम्ही 140 गावांमध्ये औषध फवारणी केली ते पण आपल्या करवीर भागामध्ये गगनबावड्यामध्ये आणि स्वतः कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा तुम्ही औषध फवारणी केली आहे, त्यावेळी तुम्हाला असं काय कोणत्या समस्या जाणवल्या का की ग्रामीण भागात सुरुवातीला जाण्याचा हा विचार नव्हता. आम्ही कोल्हापूर शहरामध्ये जेवढी प्रशासकीय कार्यालय आहेत तिथं सगळीकडे आम्ही औषध फवारणी केली, म्हणजे जिथं जिथं ज्या ज्या चौकात पोलीस बसत होते त्या पोलिसांच्या जेवढा हा मेजर रोल होता याच्यामध्ये रस्त्यावर उतरून काम करण्याचा पोलिसांचा होता, डॉक्टर लोक सगळे हॉस्पिटलाइज आणि हॉस्पिटलच्या ह्याच्यात असायचे, मग काही आमचे प्रायव्हेट हॉस्पिटल्स पण होते जे संबंधित तिथं पण आम्ही सॅनिटाईज करायचो कारण बरेचसे नातेवाईक पब्लिक येणं जाणं असायचं.
मग त्याचबरोबर ना आम्हाला एक दिवशी आम्हाला गगनबावडा तालुक्याचे आपले तहसीलदार साहेब आहेत त्यांचा फोन आला आणि एक सर्कल आहे तिथले त्यांचा फोन आला की असा साहेब आमच्या अंदूर गावामध्ये असा आमच्याकरता एक रुग्ण सापडलेला आहे आणि तुम्ही इथे येऊन औषध फवारणी कराल का. ठीक आहे साहेब येतो म्हटलं आम्ही. जे मशीन परत जोडलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही परत चालू केली त्यांची इथे फवारणी. जशी आम्ही तिथे चालू केली त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो आम्हाला 140 गावं आमच्याकडनं 15 दिवसात ते 18 दिवसात कधी पूर्ण झाले आम्हाला कळलं नाही. ज्या त्या गावात जाईल तसं आम्हाला पोलीस पाटील आणि त्या गावचे सरपंच आमच्या पुढच्या गावात चला आमच्या गावात चला पण त्यांना कुठेही त्यांनी आम्हाला असं कमी बाजू दिलं नाही. म्हणजे आम्हाला गेलं की अगदी आगत्यपूर्वक ते स्वागत करायचे सगळीकडे औषध फवारणी करायचे. आमच्याकडे एक बाजूला 300 फुटाची पाईप होती एक बाजूला 150 फुटाची पाईप होती आणि पूर्णपणे आम्ही म्हणजे असं फवारणी पुढं दारात मारलं किंवा कंपाऊंडवरती मारलं असं मारलं नाही. पूर्णपणे अगदी व्यवस्थित त्यांच्या घराच्या मागच्या बाजूपासून पुढच्या बाजूपर्यंत शहरात देखील आम्ही जेवढ्या बिल्डिंगमध्ये फवारणी केली ते 9व्या 10व्या मजल्यापर्यंत पाईप जाईल ह्या उद्देशाने आम्ही हे केलं होतं आणि मोठे कॉम्प्रेसर होते ते मशीन आणि त्या मशीन थ्रू आम्ही सगळीकडे फवारणी केली होती. खूप चांगल्या प्रकारचा संकल्प आहे सर, कारण की 140 गावांमध्ये ऍट अ टाइम औषध फवारणी करणं सोपं नाहीये पण तुम्ही हे करून दाखवलं आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही काम करत आहात. आणि मला वाटतं की इथून पुढे सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करणार, कारण की बरेचसे ही गोष्ट सोडून सुद्धा बरेचसे असे सामाजिक कार्य तुम्ही केलेले आहेत त्याबाबतीत पण मला थोडं सांगायचं आहे. कारण की नक्षली भागामध्ये तुम्ही विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या थ्रू म्हणजे एक ट्रक भरून लोकांसाठी आदिवासींसाठी कपडे सुद्धा पाठवलेत, याबाबतीत तुम्ही काय म्हणाल? याच्यासाठी मला हा उपक्रम सुचवला होता हा अभिनव देशमुख साहेबांनी सुचवला होता. ज्यावेळेस मी शाहूपुरी पोलीस स्टेशनला सत्यनारायणची पूजा होती त्या सत्यनारायणच्या पूजेसाठी मी गेलो होतो. त्यावेळेस तिथे इन्स्पेक्टर संजय मोरे साहेब होते, त्यांनी माझी ओळख अभिनव देशमुख साहेबांची पहिली करून दिली आणि त्यानंतर अभिनव देशमुख साहेब म्हणले होते की तुम्ही प्रत्येक मंडळाच्या दारात एक छोटासा बोर्ड लावा जेणेकरून नक्षली भागामध्ये आदिवासी लोकांसाठी फार कपड्यांची उणीव आहे, तिथल्या महिलांना पण फार कपड्यांची कमतरता आहे वगैरे असं म्हणजे बरंच त्यांनी काहीतरी त्या भागाच्या बाबतीत आम्हाला सांगितलं होतं. मग आम्ही काय ठरवलं की आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून एक 25-30 बोर्ड आपण प्रत्येक मंडळाच्या दारात लावू आपण आणि आम्ही तसे लावले. मग सुरुवातीला आम्हाला अपेक्षित नव्हते की एवढ्या कपडे येतील तर नाही नाही म्हणत आम्हाला तुम्हाला सांगतो बरेचसे कपड्यांचं हे झालं. आम्ही रोज 15 मुलं लावली होती, जे राजाराम तलावला जायचे ते कपडे धुवायचे आणायचे वाळवायचे तिथंच दिवसभर आणून मग आम्ही ते इस्त्री करत होतो आणि लहान मुलांचे जेंट्स लेडीज असे जे काही कपडे असायचे ते आम्ही सगळे सॉर्टिंग करून त्याचे बॉक्स पॅकिंग करून जवळजवळ शेवटच्या दिवसापर्यंत जाईपर्यंत आम्हाला जैन समाजाने परत रेसिडेन्सी क्लबनी अशा बऱ्याचशा क्लबनी वगैरे हे एवढं साहित्य दिलं. तुम्हाला इंडोकॉन्टनी विशेषतः आम्हाला जवळजवळ 4 ते 4.5 लाख रुपयाचं साहित्य दिलं जेणेकरून ते लेडीजसाठी ते कापड वापरता येऊ अशा पद्धतीचं कापड तिने दिलं. सर हे तर कार्य तुम्ही खूप उत्तम प्रकारे पार पाडलं आणि खूप छान पद्धतीने केलंय, पण यासोबत मला एक तुमचा प्रसंग सांगायचा आहे, तो अतिशय सांगणं मला महत्वाचं वाटतं. एक लहान मुलगा त्याचा जीव तुम्ही वाचवलाय, तो एक प्रसंग एक तुम्ही सांगाल तर खूप छान होईल सर. ऍक्च्युली त्याचं म्हणजे जीव वाचवण्याचं असं नव्हतं पण त्याच्या जो मान होती त्याच्या मानेला पूर्णपणे भाजलेलं होतं, हा भाग त्याचा पूर्णपणे असा भाजलेला होता आणि त्याच्या मानेची हालचाल होत नव्हती. असंच तो माझ्याकडे एका आमचा एक मित्र होता नारायण पाटील कोकुर्ले गावचा मुलगा तो गगनबावडा तालुक्याचा, तो माझ्याकडे यायचा. मग त्याच्यावर येताना तो मुलगा यायचा आणि त्या मानेला कायम असा एक कापड बांधलेला असतो. म्हणून तो असं का तर असं असं झालंय तर त्याला ते भाजलेलं असल्यामुळं ती मानेची मुवमेंट होत नव्हती. तर आमच्या सीपीआरला डॉक्टर व्यंकटेश म्हणून आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली तर ते म्हणले माझे मित्र मुंबईत आहेत आणि त्यांचे काही खाजगी हॉस्पिटल्स आहेत ते एक चॅरिटी म्हणून काय ऑपरेशन्स करतात ते आपण प्रयत्न करू. तर त्यांनी त्यांना सांगितल्यानंतर आम्ही तिघही कॉन्फरन्सवरती बोललो आणि त्यांना एक रिक्वेस्ट केल्यानंतर ते एवढं तयार झाले तुम्हाला सांगतो की म्हणजे ते पेशंट तुम्ही कधी पाठवताय हाच त्यांनी एक शब्द वापरला आणि आम्ही पेशंट लगेच पाठवून दिलं तिथं. त्याला एक आम्ही जेमतेम थोडी पैशाची मदत केली, फार काही मोठी केली नव्हती पण त्या ह्याच्यावरती त्यांनी तिथं घेतल्यानंतर तो पेशंट तिथनं आला तो मान पूर्णपणे त्याची फ्लेक्झिबल झाली, तो सगळीकडे फिरून बघू शकला नाही त्याची मान हालत नव्हती. आता त्याचं अजून एक महिन्याभरानंतर ते आता ती सगळी जखम त्याची वाढलेली आहे क्लिअर झाली आणि परत त्याला थोडस ते काहीतरी त्यांची कॉस्मेटिक सर्जरी अजून असती जेणेकरून ती स्किन जी आहे ती पूर्णपणे रेग्युलर स्किन होऊन जाणार. म्हणजे तिथं ते भाजलेलं होतं किंवा त्याचं जे काही ऑपरेट केले हे काही दिसणार नाही त्याचं. सर त्या मुलग्याचा जीव वाचवणंच म्हणायला पाहिजे, कारण की एक जीवनदान, कारण की आपण एखादी स्किन जरी आपली शरीराचा एक जरी भाग जरी जळला तरी आपण आपल्याकडे बघताना खूप वेगळ्या पद्धतीने बघतो, पण तुम्ही 2 मिनिटं विचार न करता त्या मुलग्याची मदत केली ही खूप मोठी गोष्ट आहे सर. आणि त्यासोबत तुम्ही आणखी सामाजिक कार्य म्हटलं तर या COVID-19 मध्ये तुम्ही मास्क वाटप केलेत, अन्न वाटप केलेत, ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे सर केल्या तुम्ही? हे कसं झालं, आमच्याकडून जेवढं काही शक्य असेल म्हणजे ज्या ज्या गोष्टीची ज्या त्या वेळेला आम्हाला जशी आता आज ही गरज आहे आपण ह्या लोकांसाठी जनतेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे,
जेवढं काही आमच्याकडे शक्य आहे की बाबा आम्हाला फुल ना फुलाची पाकळी ही आम्ही करत राहिलो आणि इथून पुढे देखील आम्ही करत राहणार, जेवढं शक्य आहे आपल्याकडून तेवढं करत राहणार. म्हणजे आम्हाला अपेक्षित नव्हतं की आम्ही एवढं मोठं कोविड सेंटर चालवू आणि अगदी शेवटपर्यंत आतापर्यंत आम्ही नेऊ हे असं म्हणजे आम्हाला अपेक्षित नव्हतं. पण ते देवाची शक्ती म्हणा आणि सगळ्यांचं सहकार्य जे मिळालं, मग त्यात भले कलेक्टर साहेब असतील, आमचे संजय मंडलिक साहेब असतील, खासदार साहेब किंवा सगळ्यांनी एक मॉरल ग्रुप सपोर्ट होता हा. आणि ऍक्च्युली ही संकल्पना माझ्या डोक्यात जी कोविड सेंटरची घातली ते भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, ते आपल्या इथं कोल्हापूरलाच होते तालमीला आणि इथूनच ते तयार होऊन मग ते पुण्यात जाऊन त्यांचे ते राजकीय त्यांचे प्रवास चालू झाला. मग मी एक दिवशी पुण्यात असताना मग मी सहज त्यांच्यावर गाडीतून गेलो, तर म्हटलं दादा आपण कुठं चाललोय, तर ते मला म्हणले की कोविड सेंटर आम्ही आमच्या इथं पिंपरी चिंचवड माझ्या मतदारसंघात चालू केले, चला तुम्ही पण बघाल. तिथे गेल्यानंतर बघितल्यानंतर मग त्यांनी सगळं दाखवलं फिरून, तुम्ही पण अशा पद्धतीचं करा म्हणले, ही पण संकल्पना खूप चांगली आहे. ठीक आहे म्हटलं प्रयत्न करतो दादा, म्हणजे एवढं काय तुमच्या एवढं आम्हाला जमणार नाही, म्हटलं त्यांचं 100 बेडचं होतं, तरी म्हटलं मी कोल्हापूर मी जाऊन प्रयत्न करतो सगळ्याशी बोलून. आणि त्यानंतर जे आम्ही चालू केलं तुम्हाला सांगतो ती संकल्पना चालू झाली आमची. सर कोविड सेंटर उभा करणं, त्यासोबत अन्न वाटप करणं, लोकांना कपडे दान करणं, या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही केल्यात, म्हणजे जितकं सांगावं तितकं कमी. आणि त्यासोबत तुम्ही खासगी हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना सुद्धा मदत केली आहे, त्या बाबतीत पण मला जाणून घ्यायचं सर. खासगी हॉस्पिटल्समध्ये आम्ही जेवढं काही शक्य असेल, आता कसं आहे आम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज करत असताना आम्हाला जेवढे काही हॉस्पिटल्स आहेत ते असे चांगले जवळचे संबंधित आहेत, मग आम्ही काय करतो त्यांना आम्ही सांगत असतो की बाबा हा एक गरीब तालुक्यातला पेशंट आहे, अमुक या गावातला पेशंट आहे, सर्व ह्याचं एक्सपायरी समजा एक 10,000 रुपये बिल जर असेल तर त्याची परिस्थिती नाही आहे सर, थोडंसं आपण एक बिल थोडं कमी करू त्याचं, आणि एक रिक्वेस्ट आहे. मग त्यांना रिक्वेस्ट केली की त्यांचे ते काय असतील ते पैशाची मदत म्हणा किंवा थोडंसं ते कमी करायचे, आणि आज पण करतात ते. मग काही असे असतात की ते तिथले डॉक्टर्स पण आम्हाला फोन करतात की बाबा एक गरीब पेशंट आहे आणि त्याला ब्लड आणण्याची ताकद नाही आहे, म्हणजे काहीतरी ब्लड वगैरे लागतं, मग काही प्रायव्हेट त्याच्यामध्ये जाऊन त्यांना ते एक अमाऊंट भरावी लागते. मग आम्ही काय करतो आम्ही अधून मधून वर्षातून 1-2 वेळा आम्ही कॅम्प्स घेतो, मग आमच्याकडे ते कार्ड असतात, मग त्याच्या थ्रू आम्ही ते कार्ड दिलं की CPR मधून त्यांना फ्री ब्लड मिळतं. असे हे उपक्रम आम्ही राबवत असतो, जेवढं काय आपल्याकडून शक्य आहे तेवढं करत राहायचं. ऍक्च्युली प्लाझ्मा डोनेशनचा आम्हाला घ्यायचा आहे, आता कितपत लोक त्याला प्रतिसाद देतात बघू, पण देवाच्या कृपेनं कोरोनाच कमी आल्यामुळे आता त्याची पण वेळ कोणावर येणार नाही. सर मग आता इथून पुढे तुमचे फ्युचर गोल्स काय आहेत, म्हणजे अजून तुम्हाला? आता बरेचसे लोक आमच्या पाठीमागे लागले आहेत की तुम्ही हा जो असा सेटअप केलेला आहे असा सेटअप हा चालू करून तुम्ही एक ट्रस्ट एक हॉस्पिटल चालू करा म्हणून. नक्कीच, पण तेवढं काय आता ते सध्याच्या काळाच्या परिस्थितीत शक्य नाही, बघू नशिबाने पुढे काय झालं तर आम्ही तसं पद्धतीने प्रयत्न करू. सर मला तुमच्याशी बोलून खरंच एक पॉझिटिव्हिटी मिळाली, एक पॉझिटिव्ह वाईब्स जी असते ती मिळाली, कारण की या सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम करणं इतकं सोपं पण नाही आहे. आणि तुम्ही या COVID-19 काळात, म्हणजे हे हा जो काळ आहे तो कधी आयुष्यामध्ये आला नव्हता, म्हणजे कितीतरी पिढीमध्ये आला नसेल असं मला वाटतं. आणि अशा संकटाच्या काळी एक देवाच्या रूपात माणूस म्हटला तरी चालेल तसं तुम्ही आला आणि लोकांना तुम्ही मदत केली आहे. बऱ्याच लोकांचा म्हणजे एक काय म्हणतात बोझ तुम्ही हलका केला असं म्हटलं तरी चालेल. आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला, आम्हाला भेट दिली, याच्याबद्दल मी खरंच आभारी आहे. थँक्यू सर. थँक्यू, तुम्ही बोलवला मला एवढं बरं वाटलं. आणि जेणेकरून कसं आहे लोकांपर्यंत मला फक्त एकच यातून एक हे मेसेज द्यायचा आहे की या करोनामध्ये आपली नाती, जवळची नाती, रक्ताची नाती सर्व काही कळून गेली. नक्कीच, कारण आम्ही बरेचसे असे पेशंटचे नाते बघितले कितले आंबून पण पळून गेलेले आहेत. बरेचसे पेशंट्सनी डोळ्यातून पाणी काढून पण सांगितलं, पण कोरोनाने दाखवून दिलं हो की कोण आपलं आहे कि कोण आपलं नाही आहे. हा म्हणजे संकटाच्या काळात जे आपल्या सोबत असतात तेच आपले खरे साथीदार असतात, आणि जे नाहीये त्यातून वेळ सांगून जाते की कोण आपलं आणि कोण नाहीये. फक्त कोरोना जरी कोणाला झाला तरी कोणी घाबरून जाऊ नये, आणि भीतीपोटी कुठल्याही पद्धतीचे होऊ नये. जे काय असेल त्यांनी घरात उपचार न घेता किंवा काही ट्रायल न करता आपल्या स्वतःच्या शरीरावरती कुठल्याही गोळ्या फालतू न खाता जिल्हा प्रशासनाला संपर्क साधून किंवा जे काय प्रॉपर हॉस्पिटल जे काय आहेत किंवा जे काय कोविड सेंटर जे गव्हर्नमेंटने काढून दिलेले आहेत तिथं जाऊन त्या डॉक्टरांचे सल्ले घेऊन मग त्यांनी उपचार घ्यावा. नाहीतर त्यांच्यावरती जो शेवट व्हेंटिलेटरची वेळ येऊ नये किंवा हे येऊ नये फार वाईट परिस्थिती येते, कारण कळ्यामध्ये जो दुर्दैवी प्रसंग घडला तो सर्वात वाईट घडला. बरोबर सर, काही लोक पण अजूनही कॅज्युअली घेत आहेत की कोरोना म्हणजे त्यांना असं वाटतं की माझ्यामध्ये इम्युनिटी पॉवर आहे, मी ते झेलू शकतो, कोरोना मला काय करणार आहे असं वाटतं. त्या लोकांना तुम्ही काय मेसेज द्याल, म्हणजे सर्टन लेव्हल पर्यंत सर्टन याच्यापर्यंत एक ओव्हर कॉन्फिडन्स ठीक आहे, पण त्याच्यानंतरचे जे काय
ओव्हर कॉन्फिडन्स जो अति करायला जातो व्यक्ती तोला तो 100% त्रास हा होतोच. कारण कोरोना झाला मी बरं झालो नुसतंच नाही आहे, त्याला तो जवळजवळ नंतरचे जे त्याचे साईड इफेक्ट आहेत किंवा जे काय हे अँटीव्हायरल ड्रग्स आहेत जे काय औषध आहेत त्याचा नंतर खूप साईड इफेक्ट हा असतो जे पेशंटना आता लक्षात येत नाहीये. बरोबर, सगळ्यांना वाटते की माझ्या अंगात आता अँटीबॉडीज तयार झाल्या, मी आता मोकळा झालो, विदाऊट मास्क फिरू शकतो, सगळं करू शकतो, पण ते तशा गोष्टी नाही आहेत. याच्या परत सुद्धा देखील बऱ्याच लोकांना करोना दुसऱ्यांदा झालेला आहे. आणि आता म्हणजे जरी झाला नसेल तरी त्यांनी कॅज्युअली घेणं पण चुकीचं आहे, कारण की आपल्याला झाला तर आपल्या फॅमिलीला पण होऊ शकतो आणि बरेचसे लोक मृत्यू पडतायत. ही खूप दुर्दैवानं खूप वाईट गोष्ट आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की व्ह्युअर्सना तुम्ही एक चांगली पॉझिटिव्हिटी दिली आणि तुमचं मेसेज त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल सर. आणि पुन्हा एकदा मी तुमचं अभिनंदन करते आणि तुम्हाला मी आभारी म्हणते, थँक्यू म्हणते की तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला, आम्हाला भेट दिली, आम्हाला खूप छान वाटलं सर. थँक्यू. आपण पण मला इथं बोलवलं, एवढं छान एक इंटरव्ह्यू झाला माझा आणि लोकांपर्यंत फक्त एक चांगला संदेश मला पोहोचायचा होता, तो आपल्या माध्यमातून मी पोहोचलेला आहे. थँक्यू. थँक्यू.